देहूतील कार्यक्रमाचा प्रोटोकॉल सामच्या हाती आलेला आहे आणि या प्रोटोकॉलमध्ये अजित पवारांचं नाव नाही आहे. भाषणाची यादी दिल्लीहून आल्याची देहू संस्थाननं माहिती दिलेली आहे. प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे, मात्र अजित पवारांचं नाव यामध्ये नाही. आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातला कार्यक्रम आहे, मोदींच्या उपस्थितीतला कार्यक्रम आहे, ऐतिहासिक कार्यक्रम आहे, कारण शिळा मंदिराचं, तुकोबांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण आहे आणि त्याला महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी नेत्याचं नाव जर का 5 मिनिटं बोलण्यासाठी नसेल तर हा नेमका काय मुद्दा आहे हे आता कळायला मार्ग नाही. आधी उपमुख्यमंत्र्यांना बोलू दिलं जात नाहीये आणि नंतरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा अपमान केला जातोय, हा काय विषय आहे याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे. अजित दादांना डावलण्यात आलं का? साधं 5 मिनिटं बोलण्यात, जे स्वतः पुणे जिल्ह्याचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, पुणे जिल्ह्यात ज्यांचे रूट्स आहेत, त्यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलायला संधी मिळू नये, हा कोणता प्रोटोकॉल, याच्या मागची कारणं काय, भाजपाला याची उत्तरं द्यावी लागतील. आधी उपमुख्यमंत्र्यांचा हा अपमान झालाय का आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा वेगळा अपमान करण्यात आला का? ज्यांच्या समोर औरंगाबादचा पाणी प्रश्न हा राज्यपालांसमोर काढण्यात येतो, काय प्रकार चाललेला आहे हा प्रश्न आता विचारला जातोय.